तर दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांनी पोलिसांवर फोटो बॉम्ब टाकलेला आहे. पब आणि बारमधून वसुली करणाऱ्या कॉन्स्टेबलचा फोटो रवींद्र धंगेकर यांनी ट्विट केलाय. दोन्ही कर्मचारी हप्ते गोळा करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे आणि तसा ट्विट सुद्धा या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतं. आणि याच्यामध्ये नेमके कोण कॉन्स्टेबल आहेत त्यांची नावं सुद्धा या ठिकाणी रवींद्र धंगेकर यांनी शेअर केली आहे. आणि एक प्रकारे रवींद्र धंगेकर यांनी पोलिसांवर फोटो बॉम्ब टाकल्याचं पाहायला मिळत आहे. पब आणि बार जे रात्री उशिरापर्यंत सुरू होते, याच पब आणि बारमधून त्या अल्पवयीन मुलानं दारू घेत ढोसलेली होती आणि त्यानंतर हा ऍक्सिडेंट केलाय. त्या प्रकरणामध्ये आता फोटो बॉम्ब टाकल्याचं पाहायला मिळत आहे. कॉन्स्टेबल कशा पद्धतीनं पब बार मधून वसुली करत होते याचा फोटो रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर रवींद्र धंगेकर यांनी नेमकं काय ट्विट केलंय बघूयात. राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो असं ते म्हणालेत. आणि त्यानंतर त्यांनी हा फोटो ट्विट केला आहे ज्याच्यामध्ये त्या कॉन्स्टेबलची नावं सुद्धा रवींद्र धंगेकर यांनी या ठिकाणी टाकलेली आहे. पुणे अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पोलीस आयुक्तांना अजूनही कोणी दोषी आहेत असं वाटत नाही असं पुढे रवींद्र धंगेकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कोणावर कारवाई करणार असा सवालही या ठिकाणी रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला आहे. असो आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलीस स्टेशनवर सुरू असलेल्या गैरकारभाराची कथा पाठवणार आहे असंही पुढे रवींद्र धंगेकर लिहित आहे. आणि असं म्हणत त्यांनी दिवसा पहिला मुंडवा पोलीस स्टेशन, दिवस पहिला मुंडवा पोलीस स्टेशन असं म्हणत त्यांनी या ठिकाणी एक फोटो ट्विट केलेला आहे. आणि दररोज अशा प्रकारे मी तुम्हाला ही जी कहाणी आहे सांगणार असल्याचं रवींद्र धंगेकर म्हणत आहेत. हे पोलीस स्टेशन अवघे 3 कर्मचारी चालवतात. यापैकी निलेश पालवे काळे हे कॉन्स्टेबल पब्स हॉटेलमधून हप्ते गोळा करतात असा दावाही धंगेकरांनी केलेला आहे. तर सोबत एक फोटो जोडत आहे ज्यामध्ये वसुली कॉन्स्टेबल हॅशटॅग वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करताना दिसून येत आहेत असाही दावा रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. तर पुणेकरांच्या वतीनं आपणास विनंती आहे की या पोलीस कॉन्स्टेबलची तातडीनं चौकशी करत यांना निलंबित करा अशी मागणीही रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. आणि एक फोटो त्यासोबत जोडल्याचं पाहायला मिळत आहे. अन्यथा 48 तासात यांचे इतर व्हिडिओ देखील असेच ट्विट करण्यात येतील असाही इशारा रवींद्र धंगेकर यांनी दिलाय. तर पोलीस वसुली करत होते असा दावा रवींद्र धंगेकर यांनी केला आहे आणि एक फोटो ट्विट केल्याचं पाहायला मिळत आहे. आणि हा फक्त दिवस पहिला आहे, अशाच पद्धतीनं एक एक करून सगळ्यांची पोलखोल करणार असा दावाही रवींद्र धंगेकर यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे. आणि फडणवीसांना थेट त्यांनी या ठिकाणी कारवाई करण्याची मागणी केलेली आहे, त्यामुळे आता फडणवीस नेमकी काय कारवाई करतात ते बघावं लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.